अरे हे पाऊस पडायच्या आधी त्याच्या आयला तुझ्या तोंडावर कसं काय इंद्रधनुष्य आलं रे? काय नाही थोडंफार लागलंय. थोडंफार लागले त्याच्या आले? थोडं नाही तुला तर फार लागलंय. कसं काय लागलं? कुठं पडला? पडला नाही रे, मला पडली. तुला पडली? हो. कशी काय पडली रे? अरे बाबा तुला माहितीये ना, काय ऋषी हजारची कमला. अच्छा, तिचा नवरा जातो जीवला, त्यानं तुला मारलं? हा त्यानं मारला तर बोंबला. मग काय झालं? काय? अरे त्यानं नाही रे, ब्लाऊज मुळ पडली. अच्छा, म्हणजे कमला ब्लाऊज मुळ पडली. कमला कशी ब्लाऊज मुळ पडल? ब्लाऊज मुळे पडली तेच म्हणतोय. कमला ब्लाऊज घालून पडेल? अरे नाही बाबा, ब्लाऊज मुळे पडली. अच्छा, म्हणजे कमला ब्लाऊज घालून तुझ्यावर पडली? ब्लाऊज मुळे मला पडली. पण कशी काय तुला पडली रे, सांग जरा. अरे तेच सांगितलं, काय झालंय? मी त्या दिवशी गच्चीवर गेलो, गच्चीवर बघतो तर काय कमला अशी उभी. मी तिच्याकडे बघितलं, तिनं माझ्याकडे बघितलं. मी तिच्याकडे बघितलं, तिनं माझ्याकडे बघितलं. मी तिला हळूच म्हणलं, कमला ब्लाऊज काढ. मी तिला म्हणलं, कमला ब्लाऊज काढ. कमला ब्लाऊज काढ. माझं ऐकलं, मी सरळ हात टाकला आणि ख्याचा घेचीत ब्लाऊज फाडला. अरे पण मला सांग, तू ब्लाऊज फाडायला, ब्लाऊज फाडायला घेचीत गेला कशाला होतास? कशाला म्हणजे मी कपडे कुठं सुकवायचे? अरे कमलाचा ब्लाऊज तिथं होता, मी तिला म्हंटल कमला ब्लाऊज काढ, मला कपडा सुकवायचा आहे. हा